तुकाराम या चित्रपटासाठी मला 4 गाणी गाण्याची संधी मिळाली होती आणि त्यातलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरी हे हा एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण अभंग म्हणेल, कारण आपण सगळ्यांनी याची श्रीनिवास खळेंनी अप्रतिम चाल केलेली आणि लतादिदींनी गाऊन ठेवलेली चाल आपण ऐकलेली आहे. परंतु चित्रपटामध्ये प्रसंग असा होता की हे गाणं हा अभंग घेणं फार आवश्यक होतं असं चंद्रकांत कुलकर्णींनी सांगितलं आणि अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते या दोघांनी याचं संगीत केलं आहे. तर अशोक पत्कींनी हे गाणं कंपोज केलं होतं आणि त्यांच्यावर एक जबाबदारी अशी होती की ओरिजिनल इतकी सुंदर चाल असताना नवीन चाल देणं आणि ते गाऊन घेणं आणि ती रजिस्टर होणं लोकांच्या मनामध्ये हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे जबाबदारी फार मोठी होती. पत्कींनी सांगितलं, पत्कींनी यापूर्वीसुद्धा काकांनी खूप अशा प्रकारचे प्रयोग केलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन नव्हतं पण माझ्याकरता फार अवघड आणि नवीन होतं. काकांनी मला सांगितलं की हे गाणं करायचं आहे, मी 2-3 चाली केल्या त्यापैकी एक फायनल होते आहे आणि ती तुला मी पाठवतो. त्यांनी मला पाठवली आणि थोडीशी शास्त्रीय संगीतावर आधारित अशी असं कंपोजिशन होतं आणि ते ऐकलं मला खूप आवडलं. मी काकांना लगेच सांगितलं छान आहे, तर म्हणजे अजून तू गाणार की नाही कन्फर्म नाही आहे, त्यामुळे तू करून ठेव, आपण तुझं बघूया, रेकॉर्ड करूया, बघूया मग काय ठरेल काय ते. आणि हे गाणंसुद्धा मी त्यावेळेला बसवलं आणि हे नंतर सिनेमामध्ये लोकांना आवडलं आणि मला सांगायला आवडेल की एका अत्यंत प्रतिष्ठित अशा अवॉर्ड सोहळ्याचं नॉमिनेशन मला आपले बेस्ट प्लेबॅक कॅटेगरीमध्ये मिळालं होतं आणि ते नॉमिनेशनसुद्धा प्रख्यात गायक म्हणजे ज्यांना गुरुस्थानी आपल्या सगळ्यांच्याच आहेत, सगळ्यात गायकांच्या गुरुस्थानी असलेले सुरेश वाडकर आणि हिंदीमधले संगीतकार विशाल शेखर यांच्याबरोबर ते नॉमिनेशन मला मिळालं, याच्याकरता मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि ते गाणं तुमच्यासमोर थोडंसं गाऊन दाखवतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तू का म्हणे होय मनासी संवाद, तू का म्हणे होय आपुलाची वाद आपणासी, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आपल्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता ऋतू कुठला म्हटलं तर आपण नेहमी पावसाळा म्हणतो. पाऊस आपल्या सगळ्यांना हवा असा वाटतो. मलासुद्धा पावसाळा खूप आवडतो आणि पावसावर जेव्हा कुठे वाचायला मिळतं स्टोरीज म्हणा किंवा काही गीतं म्हणा, मी नेहमी त्याच्या शोधात असतो. आणि असंच एक पुस्तक चाळत असताना मला मंगेश पाडगावकरांनी पावसावर केलेली एक अप्रतिम कविता दिसली, उत्तररात्रीचा पाऊस आला. आणि मध्यरात्रीनंतर म्हणजे पहाटेच्या आधी जी उत्तररात्र असते तेव्हा जो पाऊस पडतो त्याचं वर्णन इतकं अप्रतिम पाडगावकरांनी केलं आहे. आणि आम्ही आत्ता एक अल्बम करतो आहे ज्यामध्ये गाणं असावं असा असं वाटलं, फार अप्रतिम शब्द मला त्याचे वाटले. आणि माझा मित्र नागपूरचा सुनिकेत डांगे यांनी या अल्बमला कंपोज तो करतो आहे, त्यांनी चाली दिली, त्यात त्यांनी या गीताला अप्रतिम अशी चाल दिली आणि ते गाणं आम्ही आत्ता नुकतंच रेकॉर्ड केलं आहे. गाण्याचं वैशिष्ट्य मी असं म्हणेल की शब्द अप्रतिम आहेत, चाल जी जशी हवी, त्या मध्यरात्रीचा फीर येणारी, उत्तररात्रीचा फीर येणारी, असं अशी सुंदर अशी चाल आहे. आणि हे गाणं मी आणि माझी बायको रसिका जोशी, ती सुद्धा गायिका आहे, आम्ही दोघांनी मिळून गायलो आहे. आणि हा अल्बमसुद्धा काही काळानंतर प्रदर्शित होणार आहे, त्यातलं हे गाणं तुमच्यासमोर पाऊस आला सादर करतो. उत्तररात्रीचा पाऊस आला,
सुगंध मातीचा कोमल ओला फांद्यांनी मिटले हिरवे डोळे जांभळा डोंगर झोपेत नाला उत्तर रात्रीचा पाऊस आला मेघांची पालखी आभाळी झुले पाऊस राजाचा सन्मान झाला मेघांची पालखी आभाळी झुले पाऊस राजाचा सन्मान झाला सरी निघातली स्वप्नांना मिठी पाऊस आला अक्षया परम पुरुषा गुरुनाथा 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 दे बोध शांति दे ये परम सुखदा